मराठमोळ्या कुटुंबात जन्मलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा यांचं निधन झालंय. त्या 75 वर्षांच्या होत्या. विनायक दामोदर कर्नाटकी म्हणजेच मास्टर विनायक यांची कन्या असलेल्या बेबी नंदा यांनी लहानपणापासूनच चंदेरी पडदा गाजवायला सुरुवात केली. मंदिर, जगू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरु अशा अनेक चित्रपटात त्यांनी बाल कलाकार म्हणून भूमिका साकारल्या. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री म्हणूनही अनेक हिंदी फिल्म्स गाजवल्या. व्ही शांताराम यांच्या तूफान और दिया या चित्रपटात त्यांना पहिल्यांदा मोठा ब्रेक मिळाला. 1956 पासून नंतर पुढे त्यांच्या यशाची घोडदौड वाढतच गेली. 1957 मध्ये आलेल्या भाभी सिनेमातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचं फिल्मफेअर अवॉर्डसाठी नामांकन मिळालं होतं. मात्र ह्या पुरस्कारांमध्ये लॉबिंग होत असल्याचा सनसनाटी आरोप करत त्यांनी रोखठोक भाष्य केलं. राज कपूर, शशी कपूर, देवानंद, मनोज कुमार अशा गाजलेल्या अभिनेत्यांसोबत त्यांचे अनेक सिनेमे हिट झाले. कानून, आचल, मेहंदी लगी मेरे हात, जब जब फूल किले, जोरू का गुलाम अशा अनेक हिट सिनेमांची नोंद बेबी नंदा यांच्या नावावर आहे. राज कपूर यांचा प्रेम रोग ह्या चित्रपटात त्यांचे पडद्यावर शेवटचं दर्शन झालं. नंदा यांचे गाजलेले चित्रपट पाहूया. जब जब फूल खिले, भाभी, काला बाजार, छोटी बहन, मेहंदी लगी मेरे हाथ, गुमनाम हे बेबी नंदा यांचे गाजलेले चित्रपट. धरती कहे पुकार के, शोर, जोरू का गुलाम, प्रेम रोग हे बेबी नंदा यांचे गाजलेले चित्रपट होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.